रस्ते कामांच्या घोटाळ्यात 34 रस्त्यांच्या चौकशी अहवालात 96 इंजिनिअरवर कारवाई झाल्यानंतर आता उर्वरित 200 रस्त्यांचा अहवाल येत्या 15 दिवसांमध्ये जाहीर होण्याची दाट शक्यता आहे. खरं तर 100 अभियंत्यांचा अहवाल सादर झाला आणि यामध्ये 96 अभियंते हे दोषी आढळलेले आहेत तर केवळ 4 अभियंते हे निर्दोष आढळलेले आहेत. हे संख्यांचं जर गुणोत्तर पाहिलं तर अत्यंत धक्कादायक आहे. तब्बल 352 कोटींचा हा घोटाळा असून यामध्ये मोठ्या प्रमाणात मोठे कंत्राटदार आणि पालिकेतील इंजिनियर अडकण्याची शक्यता आहे आणि या कारवाईच्या भीतीनं इंजिनियर कंत्राटदारांचे आता थाबे दणाणलेले आहेत. अधिक माहिती जाणून घ्या आमचे प्रतिनिधी आहेत अभिजित माने. अभिजित, अत्यंत धक्कादायक माहिती समोर येते. 100 अभियंत्यांची चौकशी झाली आहे त्यामध्ये 96 अभियंते हे दोषी आढळलेले. हो अमृता, मुंबईतील 234 रस्ते कामातील घोटाळ्या प्रकरणी पालिका आयुक्त अजय मेहता यांनी अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमणूक केली होती. पहिल्या टप्प्यातील अहवालामध्ये काही कंत्राटदार आणि पालिकेच्या दोन मोठ्या अधिकाऱ्यांवर कारवाई झाली. त्यानंतर 34 रस्त्यांचा अहवाल नुकताच आयुक्तांना सादर झाला. यात पालिकेतील 100 इंजिनिअरची चौकशी करण्यात आली. यात तब्बल 96 इंजिनिअरना दोषी ठरवण्यात आले. 4 अधिकाऱ्यांच्या नोकऱ्या गेल्या. या कारवाईमुळे पालिकेतील अधिकाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रस्ते कामाच्या घोटाळ्यामध्ये 34 रस्त्यांची चौकशी अहवालात 96 इंजिनिअरांवर कारवाई झाल्यानंतर आता उर्वरित 200 रस्त्यांचा अहवाल येत्या 15 दिवसांमध्ये जाहीर होण्याची दाट शक्यता आहे. तब्बल 352 कोटींचा हा घोटाळा असून यात मोठ्या प्रमाणावर बडे कंत्राटदार व पालिकेतील इंजिनियर अडकण्याची शक्यता आहे. अमृता, 252 कोटींचा घोटाळा, 200 रस्त्यांच्या घोटाळ्याचा अहवाल आता येत्या 15 आठवड्यात लवकरच सादर होणार आहे. धन्यवाद अभिजित दिलेल्या माहितीबद्दल.